नमस्कार, मी स्वप्न, झुमर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे एका दातृत्वाची। आज जगावर कोरोनाचं सावट असताना एक हात मदतीचा। या उपक्रमासाठी जावळा तालुक्यातील जवळा आणि खर्डा जिल्हा परिषद गटातील गावात पाणी टंचाई तीव्रतेने वाढत असल्याने तसेच प्रशासनाचे टँकर सुरू होण्यासाठी वेळ लागत असल्याने तेथील सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ घायवळ यांनी पुढाकार घेऊन पाणी प्रश्न सोडवला आहे। गावाची मागणी आली की तिथे तत्काळ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल असे निलेश भाऊ घायवळ यांनी जाहीर केले। पोतेवाडी आणि चोबेवाडी येथील पाणी प्रश्न मार्गी लावून सोनेगाव येथील खासगी बोरवेल चालकांना ठराविक महिना पगार देऊन पाणी पुरवठा करत आहे, त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाई देखील घायवळ आधारवड ठरले आहेत। तेथील उपसरपंच प्रवीण पोते यांनी देखील भाऊंचे मनापासून आभार मानले आहेत। दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जलसाठे आटू लागलेत। हे लक्षात घेता कवडगाव, डोनगाव, धानोरा, रत्नापूर, फकराबाद येथेही टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। सामाजिक कार्यकर्ते घायवळ सर कर्जत जामखेडमधील सोनेगाव कोरोना महामारीमुळे आपल्या देशावर खूप मोठे संकट पसरले। प्रशासनाचे नियम अटी लागू झालेले आहेत, म्हणून आपल्या देशभरात 1.5 महिना लॉकडाऊन चालू आहे। कर्जत जामखेड येथील बरीच बेरोजगार मंडळी रोजगारीसाठी पुण्यात आली आहेत। या लोकांचे हातावर पोट असल्याने त्यांची उपासमार होत आहे। हे लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ घायवळ यांनी 3000 किराणा किट आणि धान्य घरपोच सेवा सुपूर्त केली। तेथील ग्रामस्थांनी भाऊंचे आभार मानले। पाहूयात याच बातमीची काही दृश्य, पाठवली आहेत आमचे पुणे प्रतिनिधी सुवर्णा माने यांनी।